guys, welcome back to my channel. If you're watching me for the first time, then hello, I'm Runal and you are watching Runal Recipes and Creation. या चॅनल वर मी डिफरंट डिफरंट रेसिपीज, DIY व्हिडिओज आणि बरंच काही शेअर करत असते. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी आमची बाल्कनी आहे तिला रिपेंट करणार आहे. सो यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो एकदम अफोर्डेबल असणार आहे. सो बाकीच्या गोष्टी आपण बाल्कनीमध्ये जाऊनच बोलूया, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, ही माझी छोटीशी बाल्कनी आहे. इथे मी काही कुंड्या हँग केलेल्या आहेत आणि पाठीमागे प्लास्टिक आहे, कारण पावसामुळे जी पावसाची सर असते ती कशीही बसते. तुम्हाला माहीतच असेल कोकणात खूप सारा पाऊस पडतो. तर इथे प्लास्टिक आहे, ते आता मी रिमूव्ह करणार आहे. आणि ही तुळस आहे, ती पण थोडीशी मी पेंट केलेली आहे आणि आता थोडी करणार आहे पुढे. ती आजच्या आजच पूर्ण करून टाकणार आहे. आणि या बाल्कनीच्या वॉलला मी जो कलर भरणार आहे तो पण मी आजच घेणार आहे. आणि तो कोणता घ्यायचा आहे आणि कसा यूज करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर ही जी वॉल आहे तिथे मला थोडंसं वेगळं डेकोरेशन करायचं आहे, म्हणजे थोडीशी वेगळी पेंट करायची आहे. आणि दुसरीकडची साईड आहे वॉल, तिला एकच पेंट मारणार आहे मी. तर येथे मी कलर जाऊन आणलेला आहे आणि हा एशियन पेंटचा FX-वाला वेदर प्रूफ वॉटर बेस्ड कलर आहे. हा 1 लिटरची कंटेनर आहे हा, आणि ही मास्किंग टेप आहे आणि हा रोलर आहे. हे सर्व मला तिन्ही मिळून 470 रुपयाला पडलं. आणि हा माझ्याकडे जुना पेंट होता, तो पण मी यूज करणार आहे. मी माझी वॉल रिपेंट करणार आहे म्हणून मी डिरेक्टली कलरच आणला. जर तुम्ही न्यूली पेंट करत असाल तर त्यावर प्रायमर आणि अप्लाय करावा लागतो. सो पेंट करण्याआधी आपली भिंत असते ती क्लीन असावी लागते, म्हणून मी इथे झाडू मारून घेतलेली होती. आता हे तुम्हाला मी फास्टमध्ये दाखवत आहे कारण आपली व्हिडिओ जी आहे ती खूप वास्ट होणार म्हणून. यानंतरची स्टेप म्हणजे एखादं कापड घ्यायचं कॉटनचं आणि ते पाण्यात बुडवून भिंत पुसून घ्यायची, जेणेकरून त्यावरील जे पार्टिकल्स असतील ते निघून जातील. जर पार्टिकल किंवा कचरा असेल तर पेंट करताना प्रॉब्लेम होणार, म्हणून आधी क्लीन करून घ्यायची वॉल. तर आता माझ्याकडे हा जुना पेंट होता, ऑफ व्हाईट कलर आहे, म्हणजे क्रीम कलर आहे थोडाफार. तर याचे मी आता या तुळशीकडील वॉलला 2 कोट मारून घेणार आहे. 1 कोट मारायचा, त्यानंतर 2 ते 3 तास थांबायचा आणि नंतरच दुसरा कोट मारायला घ्यायचा, जेणेकरून कलर उठून दिसतो. आता इथे मी मास्किंग टेप घेतलेली आहे, त्याने मी जॉमेट्रिक पेंटिंग करणार आहे तिथे. आता मी ही जी टेप आहे ती हवी तशी स्टिक करत आहे. आपण ही टेप डिफरंट डिफरंट डिझाईनमध्ये स्टिक करू शकतो. तर मी आता हे पहिल्यांदाच करत आहे म्हणून साध्या पद्धतीनेच स्टिक करत आहे. जशी मला जमते तशी मी स्टिक केली. ही मी सकाळी स्टिक केली कारण मला पुऱ्या बाल्कनीचा पेंट याच दिवशी करायचा होता म्हणून, कारण दिवाळीला आता फक्त 1 ते 2 दिवस राहिलेले आहेत आणि इथे मला कंदील आणि डेकोरेशन पण थोडंफार करायचं आहे म्हणून. आता हे दिवाळीच्या निमित्ताने म्हणून मला हे सुचलं की पेंट करावा. या व्हिडिओमध्ये मी फक्त पेंटिंगच दाखवणार आहे, कसं कसं करणार आहे ते. आणि वाटल्यास नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी या बाल्कनीला मी सिंपल आणि साध्या पद्धतीने मेकओवर करणार आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. दुसरी जी बाल्कनी आहे तिला पण पेंट करायचं आहे, पण सध्याच्या घडीला तिथे खूप काही सामान ठेवलेलं आहे म्हणून ती आता पेंट करत नाही आहे, ती नंतर करणार आहे. हे जे इमल्शन आहे ते मी आता पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा पेंट बनवणार आहे. आता प्रत्येक पेंटचा जो कंटेनर असतो त्याच्या मागे लिहिलेलंच असतं की किती पाणी आणि काय कसा यूज करतात ते. यामध्ये मी आता 450 ते 500 ml पाणी मिक्स करून पेंट बनवणार आहे. तर येथे आता मी हा खाली डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये पेंट बनवत आहे.
येथे आपला पेंट बनवून झालेला आहे आणि त्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर पेंटिंगला स्टार्ट करायचं आहे. येथे मी रोलरमधील एक्स्ट्रा कलर काढायला जो टीचा ट्रे असतो तो घेतलेला आहे. येथे मी पहिल्यांदाच पेंट करत होती त्याच्यामुळे जेव्हा मी ब्रश तो रोलर असतो तो फिरवला तेव्हा माझ्या तोंडावर त्यातील जे रेड रेड छोटे छोटे स्प्रिंकल्स आहेत ते तोंडावर उडू लागले. जेव्हा तो रोलर असतो तो पेंटमध्ये बुडवून झाल्यानंतर त्या ट्रेमध्ये दोन चारदा नीट रोल करा आणि नंतरच वॉलवर अप्लाय करा जेणेकरून ते स्प्रिंकल्स तोंडावर उडणार नाही. ज्यांना कोणाला पहिल्यांदाच माझ्यासारखा इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी म्हणून मी हे सांगितलं. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला रोलर फिरवायचं आहे. आता मी पूर्ण बाल्कनी आहे ती पेंट करून घेणार आहे. आधी फर्स्ट कोट मारणार त्यानंतर सेकंड कोट. तर आता व्हिडिओमध्ये मी मला जास्त दाखवत बसत नाही कारण व्हिडिओ मोठी होणार म्हणून. आणि असाच पेंट मी जी जॉमेट्रिकल वॉल मी करणार आहे त्यावर पण अप्लाय करणार आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका. आणि त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे माझी व्हिडिओ कशी वाटली किंवा काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे यासाठी तुम्ही मला सजेशन पण देऊ शकता. तर आता जिथे माझा रोलर पोचत नाही तिथे मी ब्रशने साधा पेंट करून घेत आहे. सो गाईज, येथे माझा फर्स्ट कोट मारून झालेला आहे आणि आता 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी सेकंड कोट मारणार आहे. म्हणजे मला जेमतेम 6 वाजणार आहे सेकंड कोट मारायला. आता सेकंड कोट मारून 1 तास झालेला आहे आणि आता ही मी मास्किंग टेप आहे ती रिमूव्ह करत आहे. सो गाईज, व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमधून सांगा. आणि परत एकदा सांगते, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो बाय बाय.